ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मीडिया पार्टनर नगर सह्याद्री, असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी ज्योती. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. घेऊयात देशातील, राज्यातील आणि जिल्ह्यातील बातम्यांचा वेगवान आढावा. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकन संसद कॅपिटल हिलवर प्रचंड धुडगूस घातल्यानंतर जगभरातून ट्रम्प यांच्यावर टीका होत आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांचे कट्टर समर्थक एश्ली बेबीविट यांचा देखील मृतांमध्ये समावेश आहे. या घटनेमुळे सध्या अमेरिकेत खळबळ उडाली असून ट्रम्प यांच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे. या यादवीला प्रत्युत्तर म्हणून त्यांना राष्ट्राध्यक्ष पदावरून लवकरात लवकर हटवावे अशी मागणी केली जाते. केंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात मागील महिनाभरापेक्षा जास्त दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत. दरम्यान आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी शेतकरी संघटनांनी ट्रॅक्टर मोर्चा काढून शक्ती प्रदर्शन केलं होतं. दिल्लीच्या परिघावरील पूर्व आणि पश्चिम महामार्गावर 5,000 ट्रॅक्टरसह शेतकरी रस्त्यावर उतरल्याचा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला. या ट्रॅक्टर मोर्चाद्वारे दीर्घकाळ आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी संघटनांनी दिला आहे. विज्ञान भवनात आज केंद्र सरकारी बैठकीची 8वी फेरी होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षांबद्दल अंतिम निर्णय घेतला असून परीक्षांच्या तारखेबाबत आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा व तिसऱ्या आठवड्यात अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा घेतली जाणार असल्याची माहिती आहे. गुन्ह्याची माहिती लपवल्याच्या आरोपावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त करण्यात आला आहे. मात्र आपल्या विरोधातील हे राजकीय षडयंत्र आहे असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय. विजय वडेट्टीवार यांनी पासपोर्ट अर्जात गुन्ह्याची माहिती लपवल्याचा दावा करणारी याचिका भाजपचे माजी विज्ञान परिषद सदस्य मितेश भांगडिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता सरकारकडून बँकांना 3 महिन्यांसाठी नागरिकांच्या कर्जाचे हप्ते वसूल न करण्याचे आदेश दिले होते. त्याचप्रमाणे आयकर विभागाने देखील आयटी रिटर्न भरण्याची मुदत सप्टेंबर आणि नोव्हेंबर अशी दोनदा वाढवून दिली होती. त्यानंतर आता 2019-20 साठी आपले रिटर्न 31 डिसेंबरपर्यंत जमा करू शकतात असंही यावेळी सांगण्यात आलं होतं. मात्र अनेकांच्या कागदपत्राची पूर्तता न झाल्याने मुदत 10 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली होती. त्यामुळे आता अंतिम मुदतीच्या पार्श्वभूमीवर 10 जानेवारी आधी शेवटच्या 3 दिवसात आयकर वितरण सादर करण्याच्या सध्या नोकरदार आणि वैयक्तिक करदारांची धावपळ सुरू आहे. अन्यथा करदात्यांना दुप्पट विलंब शुल्क भरावा लागणार आहे. वेगवान आढावामध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर वेगवान आढाव्यामध्ये पाहूयात पुढील बातम्या. मराठा समाजाला आरक्षणाची लढाई ही आपल्या सर्वांची आहे, त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सहकार्याने न्यायालयीन लढ्यासाठी काम करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय. मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली, त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री ॲडव्होकेट अनिल परब, ज्येष्ठ विद्यज्ञ विजयसिंग थोरात, मुख्य सचिव संजय कुमार, शिष्टमंडळासोबत आमदार विनायक मेटे, विनोद पाटील यांच्यासह विविध प्रतिनिधी उपस्थित होते. पंचायत समिती सभापती विरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी भाजपला मोठा धक्का दिल्याची चर्चा राज्यभरात सुरू होती. कारण भाजपच्या 3 सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचं गुरुवारी सांगण्यात आलं होतं. पण ते 3ही सदस्य भाजपमध्येच असल्याचा दावा परळी भाजपकडून करण्यात आलाय. तर प्रसिद्धीपत्रकच भाजपने जारी केलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिशाभूल केली जात असल्याचाही आरोप भाजपने केला आहे. कात्रज देहूरोड बाह्य वळण महामार्गावर असलेल्या एकमेव राजमाता भुयारी मार्गाला समांतर भुयारी मार्गाची मागणी वारंवार नगरसेवक युवराज बेलदरे करीत होते, त्यास अखेर यश मिळाले आहे. महामार्ग विभागाने 12 मीटर रुंद व 4.5 मीटर उंचीच्या भुयारी मार्ग कामाला मान्यता दिली आहे. या कामाचा आढावा खासदार सुप्रिय सुळे यांनी घेतला, तर इतर अडचणींबाबत आयुक्तांशी बैठक घेणार असल्याचंही सुळे यांनी सांगितलंय.
बेस्टला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात येणार आहेत। यामध्ये पालिका प्रशासन व बेस्टमध्ये समन्वय साधण्यासाठी आणि आर्थिक सुधारण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार नेमण्याबाबतही विचार सुरू आहे। त्यामुळे बेस्ट लवकरच आर्थिक संकटातून बाहेर येणार आहे, तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत पालिका मुख्यालयाबाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीत बेस्टला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली। कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी महागल्या आहेत। असं असलं तरी सर्वसामान्यांची यंदाची संक्रांत मात्र गोड होणार आहे, कारण तिळगुळाचे दर कमी झाले आहेत। गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातून तिळाची आवक वाढली आहे, त्यामुळे तिळगुळाचे दर मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे। पांढरे तीळ किरकोळ बाजारात 120 ते 130 रुपये किलो आहेत, तर लाल तीळ 150 ते 160 रुपये किलो आहे, त्यामुळे यंदाची मकर संक्रांत गोड होणार आहे। वेगवान आढाव्यामध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।